संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं रेमल हे तीव्र चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकलंय, त्यामुळे कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे। 24 परगणा, हावडा, नाडिया जिल्ह्यात पावसाचा फटका बसलाय। काही भागांमधला वीज पुरवठा देखील खंडित झालाय, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत। हे चक्रीवादळ उत्तरेकडे आणि नंतर ईशान्येकडे सरकत असून या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे। या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला। आपत्ती व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित बाबींचा आढावा घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय। या चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रशासनाला निर्देश दिलेत। पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी आपत्कालीन आढावा बैठक घेतली, यासंबंधी एका कृती दलाची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलं। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे, मुंबई। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।